नमस्कार, मी दत्ता मस्के पाटील, प्रहार जिल्हाध्यक्ष सोलापूर। गेल्या 4 महिन्याच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रासहित आपल्याही जिल्ह्यात या ठिकाणी कोविड-19 या विषाणूने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाला सुद्धा चांगला मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी मुकलेला आहे। चांगल्या कुटुंबांना सुद्धा दोन वेळचं जेवण त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही। आपण पाहिलं पाहिजे की या अशा वेळेस अपंगांना, ज्यांना दोन हात दोन पाय नाहीत, त्यांची परिस्थिती काय असेल, त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी येत्या 8 दिवसाच्या आत जो अपंगासाठी 5% जो निधी असतो तो तत्काळ त्या ठिकाणी वाटप करावा, अशा आशयाचे एक निवेदन काल जिल्हा परिषदचे सीओ माननीय वायचळ साहेब यांना देण्यात आले। त्यांनी यावर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात हा निधी प्रत्येक अपंगाला मिळाला अशी आम्ही व्यवस्था करू, परंतु हे 8 दिवसाच्या आत तो निधी अपंगाच्या खात्यावर जर जमा झाला नाही, त्यांना जर मिळाला नाही, तर बच्चूभाऊंच्या आदेशांनी मार्गदर्शनाने त्या जिल्हा परिषद सीओचं जे दालन आहे ते ताब्यात घेऊन प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदार ही जिल्हा परिषद प्रशासनाची राहील, याची दखल घ्यावी। धन्यवाद।